हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ बीकी पीटेबल सोन या चॅनलवर तुमचे सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपल्याला फेस्ट फर्स्टची पूर्ण लिस्ट भेटलेली आहे. त्यामध्ये जवळपास 11,085 जागा या झेडपी आणि इतर संस्थेच्या ज्या अनुदानित जागा होत्या त्या भरण्यात आलेल्या आहेत. विदाऊट एंट्रीच्या ज्या जागा होत्या त्या 11,085 जागा भरण्यात आल्या. पण बरेच मित्र जे आहेत ना, जवळपास 100 वर मार्क्स घेऊन लागलेले नाहीत, तर ते बरेच मित्र हे नाराज आहेत. तर मित्रांनो, अशी एक माहिती समोर आलेली आहे की टोटल जी जागा जी जाहिरात जी निघाली होती, 22,500 जागांची ही जाहिरात होती, ठीक आहे. तर त्यापैकी विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या जागा होत्या जवळपास 16,000 जागा होत्या, 16,799 जागा होत्या. या 16,799 जागांपैकी फक्त भरण्यात किती आलेल्या आहेत, फक्त भरण्यात आलेल्या आहेत 11,085. तर 16,799 हे 11,085 जर आपण काढले तर आता किती, 5,714, म्हणजे हे सेकंड फेजमध्ये या 5,714 जागा या भरण्यात येतील. तर ज्या मित्रांना माझ्या 100 जवळपास मार्क्स आहेत, 100 प्लस मायनस मार्क्स आहेत, तर त्यांनीही निराश न होता आज धरायला पाहिजे की हे तुमचं येणाऱ्या सेकंड फेजमध्ये सिलेक्शन होऊन जाईल. तर मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा हे बरेच मित्र गाळल्या जाणार आहेत आणि बऱ्याच मुलांचं MPSC मार्फत पण सिलेक्शन झालेलं आहे. वेगवेगळ्या जागा होत्या तर तिथं पण सिलेक्शन झालेले आहे. क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झालेले आहेत मुलं, तर ते तिथं जॉईन नाही करणार, ठीक आहे फ्रेंड्स. तर त्या पण जागा ह्या तुमच्या सेकंड फेजमध्ये वाढणार आहेत. त्या रिकाम्या ज्या जागा झालेल्या आहेत तर ते तिथं वाढणार आहेत आणि समांतर आरक्षणात न भेटलेल्या उमेदवारांच्या ज्या जागा आहेत ते पण तिथे वाढणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की जे ZP मार्फत जे ॲडव्हर्टाईजमेंट घेण्यात आलेली आहे, शिष्यवृत्तीची जी जाहिरात आहे, तर ते आता सध्या फक्त 11,085 जागा भरण्यात आल्या. त्यापैकी सरळ सरळ तर 5,000 जागा आहेत, तर रिकाम्या आहेतच, ठीक आहे, 5,714. त्यामध्ये अजून जे अदर क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झालेले जे मुलं आहेत ते तिकडे जाणार आहेत, ठीक आहे. तर बाकीची ॲडव्हर्टाईजमेंट सेकंड फेजची ही लवकरच येईल आणि याच्यानंतरची थर्ड फेजमध्ये काय होईल की विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लागणार आहे. विथ इंटरव्ह्यूच्या लिस्टमध्ये काय होणार आहे की जे बाकीचे जवळपास 5,000 जवळपास जागा, 4,800 समथिंग, ठीक आहे. तर एका कॅन्डिडेटसाठी 10 कॅन्डिडेट बोलवण्यात, एका जागेसाठी 10 कॅन्डिडेट बोलवण्यात येणार आहेत आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यात येईल आणि त्यांना मग ती जागा देण्यात येईल, ठीक आहे फ्रेंड्स. तर कशाही प्रकारे थोडंसं निराश न होता ह्या सेकंड फेजच्या रिझल्टसाठी तुम्ही वेट करा आणि नक्कीच बऱ्याच मित्रांनी चांगले मार्क घेतलेले आहेत. तर थोडेसे मित्र प्लस मायनस 100 जवळपासचे आहेत, तर ते निराश आहेत. 115 जवळपास वर मार्क पडलेले सर्वच्या सर्व मित्र हे सिलेक्ट झालेले आहेत आणि कॅटेगरीनुसार बऱ्याच कट ऑफ काही काही ठिकाणी कमी आलेला आहे. काही कॅटेगरीनुसार बऱ्याच शाळांना हे हाय गेलेलं आहे. तर ह्या 5-6 जागांसाठी तुम्ही होप करा की इथे तुमचं सिलेक्शन होईल, ठीक आहे मित्रांनो. तर अशाच प्रकारच्या या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.